आपले ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चौकोनाची रचना करायला शिकलो ज्याच्या 3 बाजू आणि 2 कर्णांची मापे माहित आहेत. आज आपण ह्यावर आधारित उदाहरणे बघूया. हा आहे आरव. त्याच्या चित्रकलेच्या वर्गात त्याच्या शिक्षिकेनी त्याला काही ओरिगामी कागद, डिंक आणि कात्रीच्या मदतीने ही आकृती तयार करायला सांगितली. तुम्ही सांगू शकता का की ह्या चित्रामध्ये कान बनवण्यासाठी ज्या लाल आकृत्या वापरल्या आहेत त्याचे नाव काय आहे? हो, हा एक चौकोन आहे. शिक्षिकेने आरवला सांगितले की कान बनवण्यासाठी जो चौकोन हवा आहे त्याच्या 3 बाजूंची लांबी 4 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर तसेच त्याच्या 2 कर्णांची लांबी 4 सेंटीमीटर व 4.5 सेंटीमीटर असायला हवी. कारण आरवने प्रायोगिक भूमितीच्या वर्गामध्ये अशा चौकोनाची रचना आधी केली होती, त्यामुळे त्याने अतिशय सहजतेने तो काढला. 1. सर्वप्रथम आरवने एक कच्ची आकृती ABCD काढली, जी काही अशी दिसत आहे. 2. त्याने आता बाजू 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 कसोटीचा उपयोग करून अशा प्रकारे त्रिकोण ABD ची रचना केली. त्यासाठी सर्वप्रथम त्याने BD बरोबर 4 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढला. आता Bला केंद्र मानून त्यावर 4 सेंटीमीटर त्रिज्येचा एक कंस काढला. मग Dला केंद्र मानून 2.5 सेंटीमीटरच्या त्रिज्येचा एक कंस काढला आणि दोन्ही कंस जिथे छेदतात त्या बिंदूला A नाव दिले. बिंदू B आणि Dला बिंदू A शी जोडून त्रिकोण ABD मिळाला. आता त्याला हे शोधायचे आहे की बिंदू C कुठे असेल. चौकोन ABCD मध्ये AC एक कर्ण आहे. त्याने Aला केंद्र मानून सम्मुख दिशेला 4.5 सेंटीमीटरची त्रिज्या घेऊन एक कंस काढला आणि Bला केंद्र मानून 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आणखी एक कंस काढला. जो बिंदू A पासून काढलेल्या कंसाला बिंदू C मध्ये छेदतो. बिंदू A, B आणि D बिंदू C शी जोडा. अशा प्रकारे आरवला एक इच्छित चौकोन ABCD मिळाला, ज्यामध्ये AB, BC, AD दिलेल्या बाजू आणि BD व AC दिले गेलेले कर्ण आहेत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौकोनाची रचना करणे शिकलो जेव्हा चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्णांची लांबी दिली असेल. आशा आहे की आपल्याला चौकोनाची रचना करणे चांगले समजले असेल.